नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। खडवलीत बाईक स्वारांनी लांबवली सोन्याची 3 तोळ्यांची चैन। पंढरपूरला जायचं आहे, रस्ता विचारतात, चैन खेचून काढला पळ। कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी घरफडीचे प्रमाण वाढतच असताना आता रस्त्यावरील व्यक्तीच्या चैन स्नॅचिंगच्या घटनाही पुन्हा घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या चोरीच्या घटना रोखण्यात प्रशासनाला यश येत नसल्याने त्यावर काहीतरी वेगळा उपाय तरी काढावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागलेली आहे। कल्याण तालुक्यातील नडगाव येथील विश्वास गणपत लोणे वय 47 वर्ष हे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतात। ते रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरून पोल्ट्री फार्मकडे जाण्यास निघाले असता घरासमोरील रोडवर एक लाल काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वर 2 अनोळखी इसम अंदाजे वय 30 ते 35 वयोगटातील 2 इसमांनी येऊन त्यातील वाहन चालकाने आपल्या डोक्यावर हेल्मेट तर मागे बसलेल्या इसमाने काळी पॅन्ट व पांढरा शर्ट तसेच डोक्यावर पांढरी टोपी घातलेली होती। त्यांनी लोणे यांच्या जवळ गाडी थांबवून पंढरपूरला जाण्यासाठी रस्ता विचारून बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्या गळ्यातील 31 ग्राम वजनाची सोन्याची चैन घेऊन पळून गेले। याबाबत फिर्यादी विश्वास लोणे यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात याबाबत रिस्तर फिर्याद दिली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार हे करत आहेत। सदरचे चोरटे हे नडगाव दाणाबाव फळेगाव मार्गे पसार झाले आहेत। त्यांचे जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रीकरण झालेले असून नागरिकांनी देखील हेल्मेट अथवा तोंडाला रुमाल बांधलेला इसम जवळ आल्यास सावधानता बाळगावी। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।